काहीही कोणतेही स्ट्रगल्स येऊ देत, कोणतेही ऑब्स्टिकल येऊ देत, कोणताही अडल येऊ देत, मी कायम त्याला त्याचं स्वागत असं विथ ओपन आर्म्स अँड विथ अ ब्रॉड स्माईल असं करत असते. ते जे क्षण आले आयुष्यात किंवा जर आले नसते ते क्षण, तर कदाचित मी अशी नसते. नेगेटिव्ह करायला आवडेल, खरंच आवडेल नेगेटिव्ह करायला, म्हणजे लोकांना सरप्राईझिंग असेल. मला दिव्या भारती खूप आवडायची, म्हणजे खूप आवडायची मला. हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोळी, राजश्री मराठी शोबसमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आज माझ्यासोबत एक अशी कलाकार आहे जिनं तिच्या अभिनयाची सुरुवात मराठीपासून केली असं म्हणायला हरकत नाही, आणि त्यानंतर ती हिंदीकडे वळली आणि आता पुन्हा एकदा ती मराठीकडे यायला सज्ज झाली आहे. माझ्यासोबत आहे अभिनेत्री रुपाली भोसले. आणि कसं आहे रुपालीचं आयुष्य आणि कसं आहे रुपालीचं स्ट्रगल हे सगळं मला जाणून घ्यायचं आहे. रुपाली, आज खूप स्वागत तुझं सगळ्यात आधी. तर जसं मी म्हटलं की कशी आहे रुपाली भोसले? रुपाली ही खूप साधी सिंपल मुलगी आहे, पण खूप हसमुख आहे, खूप जॉली आहे, खूप कार्टून आहे थोडीशी, आणि सतत हसत राहणारी आहे. म्हणजे काहीही येऊ द्या आयुष्यात, काहीही कोणतेही स्ट्रगल्स येऊ देत, कोणतेही ऑब्स्टिकल येऊ देत, कोणताही अडल येऊ देत, मी कायम त्याला त्याचं स्वागत असं विथ ओपन आर्म्स अँड विथ अ ब्रॉड स्माईल असं करत असते. सो अशी रुपाली आहे, आणि आपल्या लोकांची खूप काळजी करणारी आहे, खूप केअरिंग आहे, आणि आपल्या लोकांसाठी आउट ऑफ द बॉक्स जाऊन जर मी एखाद्याला मित्र म्हटलं किंवा मैत्रीण म्हटलं, तर तिच्यासाठी किंवा त्याच्यासाठी आउट ऑफ द वे जाऊन, आउट ऑफ द बॉक्स जाऊन मदत करणारी आहे, उभी राहणारी आहे, आणि खूप स्ट्रॉंग आहे. म्हणून नाही की मी मुलगी आहे म्हणून अरे वुमेन कार्ड यूज करून की बाबा हा मुली स्ट्रॉंग असतात, पण असं नाही. पण मी खरंच इथनं खूप स्ट्रॉंग आहे, प्रॅक्टिकल नाही आहे. इथनं स्ट्रॉंग जरी असले तरी थोडीशी इमोशनल फूल आहे, पण छान आहे, गोड आहे. वाव. जसं मी म्हटलं आत्ता मगाशी की तू सिनेसृष्टीत आलीस, पण त्याच्या आधीसुद्धा बॅकस्टेज तुझा काहीतरी एक पिरियड असणार जेव्हा तू या सगळ्याबद्दल ड्रीम करत होतीस, तर तो संपूर्ण काळ सुंदर होता का? प्रत्येकाचं एक कोणतरी एक फेवरेट असतो, फॅन मोमेंट असतं, किंवा अरे ही मला सॉलिड आवडते वगैरे असा एक असतो. तर मला दिव्या भारती खूप आवडायची, म्हणजे खूप आवडायची मला. आणि त्यानंतर जेव्हा अनफॉर्च्युनेटली ती आपल्यातनं गेली, त्यानंतर तो एक फोकस शिफ्ट झाला, तो श्रीदेवी ह्यांच्याकडे शिफ्ट झाला. जुही चावला, श्रीदेवी, दिव्या भारती ह्या माझ्या खूप फेवरेट मधल्या आहेत, कारण ज्या पद्धतीचे वर्सटाईल रोल्स त्यांनी केलेत, म्हणजे मग श्रीदेवींनी लाडला सिनेमात जो वटवलेला अभिनय आहे तोच तसाच कम्प्लिटली डिफरंट त्या चालबाजमध्ये होत्या, त्याच डिफरंट कम्प्लिटली त्या मिस्टर इंडियामध्ये. सो ह्या ज्या होत्या ना, ते असं वाटायचं की अरे हे ही एकच व्यक्ती आहे, पण ही एवढ्या एवढ्या गोष्टी कशा करू शकते, आणि हे आपल्याला जमेल का कधीतरी करायला आयुष्यात. स्कूलमध्ये असताना डान्स मीन्समध्ये पार्टिसिपेट करायचे. सो हा जो रंग आहे हा तेव्हा लागलेला आहे स्कूलमध्ये असताना, तो उतरूच नाही असं मला वाटतं. कायम माझ्यासोबत राहावा आणि त्यासोबत मी राहावी असं वाटतं. पण प्रत्येकाच्या आयुष्यात स्ट्रगल हा ठरला असतो. तू नाटक केलंस, मालिका करतेस, वेबसिरीज केलीस, पण त्याआधीही काहीतरी आपण प्रत्येकजण काही ना काहीतरी वेगळं काम करत असतो, तर या क्षेत्रामध्ये येण्याआधी तू काय काम केलंस? खूप गोष्टी केल्या म्हणजे राईट फ्रॉम कोंबडी वड्याची आमची एक ठेला म्हणतो आपण हिंदी भाषिक लोक, आणि गाडी एक असते जी आता सध्या फूड ट्रक असं नाव फेमस आहे, पण ते आधी अशी एक प्रॉपर एक गाडी असायची. सो त्यावर कोंबडी वडे, कारण मी कोकणातले असल्यामुळे आमच्याकडे कोंबडी वडे खूप फेमस आहे. सो पोळ्या करून देणं आईला, 1-1.5-2 पोळ्या करणं आणि ते त्या गाडीवर विकणं, ह्या सगळ्या गोष्टी पसनं ते कॉल सेंटरला जॉब करणं किंवा एका इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून जॉब करणं, बिकॉज सर्वायवलचा प्रश्न होता, रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत. सो ती एक गोष्ट मी केली. पण जेव्हा या क्षेत्रात वळले तेव्हा ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काहीच जमू शकत नाही असं एक असं वाटलं मला. पण आत्ता जेव्हा तू या आत्ता तू जिथं स्टँड करतेस तेव्हा तू मागे वळूनही बघत असेल कधी की तुला आठवत असेल तो सगळा काळ, तेव्हा काय ती फिलिंग असते की आपण कुठून सुरुवात केली आणि आता आपण कुठपर्यंत पोहोचलो? मी असं नाही म्हणणार, खूप वाईट वाटतं मला.
आय एम प्राऊड ऑफ दोज मोमेंट्स सिरियसली. म्हणजे ते जे क्षण आले आयुष्यात किंवा जर आले नसते ते क्षण तर कदाचित मी अशी नसते, मी वेगळी असते. पण त्या क्षणांनी मला खूप शिकवलं, खूप घडवलं आणि वेगळी मी बाहेर आले. म्हणजे कदाचित मी ते क्षण आले नसते तर मी कदाचित तशीच राहिली असते अल्लड. आणि जसं आपल्याला एक्सपेक्टेड असतं की बाबा आपलं लहानपण, मग कॉलेज लाईफ आणि बाकीच्या इतर मस्ती वगैरे. पण मी खूप काम, कंपोज्ड आणि खूप सॉर्टेड झाले, खूप लहान वयात खूप मच्युअर झाल्यामुळे, खूप वयाच्या आधीच मोठी झाले आणि यु नो जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा झाला. खूप जास्त पॉझिटिव्हिटी आली आणि त्या पॉझिटिव्हिटीमुळे कदाचित मी जे आता काही गोष्टी करू शकते ते त्यामुळे मला असं वाटतं की करू शकते. म्हणजे जर समजा एक बॅक स्टेप आली किंवा एक बॅड पॅच आला लाईफमध्ये किंवा एक स्ट्रगल एक पिरियड असतो प्रत्येकाच्या लाईफमध्ये, तो आला तरी तो त्याच पॉझिटिव्हली हँडल करता येतं मला बिकॉज ऑफ दोज सिच्युएशन्स. आत्ताच तू बोलताना म्हणालीस की जबाबदारी लवकर आली. साधारण तू कधीपासून काम करतेस आणि रुपाली तेव्हापासून आत्तापर्यंत ही जबाबदारी कशी सांग? मी वयाच्या 16 वर्षापासून काम करते आणि तेव्हापासून आत्तापर्यंत ही जबाबदारी, म्हणजे म्हणतात ना इंद्रधनुष्यच पेलल्यासारखं आहे. पण ही हा प्रश्न तू मला वाटतं माझ्या आई बाबांना विचारायला हवं की ही कशी पेलती आहे ही जबाबदारी. पण नाही, मला मी अजूनपर्यंत त्यांना सोडून माझा प्रवास केला नाही, त्यांना घेऊनच मी माझा प्रवास केला आहे. मग त्यांना छोट्याशा घरातनं आज मोठ्या घरात त्यांना आणणं, हा सगळा प्रवास ते सोबतच होते माझ्या. सो छान पेललं आहे आत्ता तरी, अजून तरी. क्या बात आहे. आधी तू जसं तू म्हणालीस तू कॉल सेंटरमध्ये काम केलं, तू रिसेप्शनिस्ट म्हणून काम केलं, पण जेव्हा तू या आपल्या क्षेत्राकडे वळली तेव्हा काही स्ट्रगल थोडाफार वाटायला आला आणि तो आला तो कसा होता? अगं तो तर प्रत्येकाच्या वाटायला येतो आणि तो यायलाच पाहिजे असं मला वाटतं. बिकॉज मला असं वाटतं की दॅट मेक्स यू हम्बल, दॅट मेक्स यू मोर स्ट्रॉंग आणि एक अपडेट असतं. जसं आपण फोनमध्ये अपडेट करत असतो किंवा यु नो बाकी इतर गोष्टींचं अपडेट करत असतो, तसं आपल्याला आपल्या स्वतः स्वतःमध्ये सुद्धा एक अपडेट करावा लागतो. सो मला वाटतं हे हा जो एक रेस्टिंग पिरियड असतो किंवा रेस्टिंग पिरियडच मी म्हणेन, मी असं नाही म्हणणार की अरे आता कामच नाही आहे माझ्याकडे, असं नाही म्हणणार. आय डोंट से टेक इट इन अ नेगेटिव्ह वे. त्या रेस्टिंग पिरियडमध्ये सुद्धा स्वतःबद्दल शिकण्यासाठी खूप असतं, स्वतःला डेव्हलप करण्यासारखं खूप असतं, स्वतःला ग्रूम करण्यासारखं खूप असतं. म्हणजे जेव्हा मला हा वेळ मिळाला तेव्हा मी मग अजून जास्त कॉशियसली माझ्या हेल्थकडे लक्ष दिलं, अजून जास्त कॉशियसली माझ्या लुककडे लक्ष दिलं, अजून जास्त कॉशियसली मी असं विचार केला की ओके आता एका पॉईंटनंतर आपण एवढ्या वर्षांचे होऊ किंवा एवढ्या वर्षांच्या नंतर आपल्याला त्याच पर्टिक्युलर आई किंवा आजी ह्या भूमिकेत जायचं आहे का, तर नाही. आय हॅव टू रिव्हर्स माय एज. सो मग त्यासाठी मला काय करायचं, तर त्यासाठीचा हा जो प्रयत्न आहे तो केला. सो आय एम एन्जॉईंग. मी काम नाही आहे किंवा रेस्टिंग पिरियड सुद्धा मी एन्जॉय करते अगं. हो, तर मग हिंदी मालिकाही झाली, वेबसिरीजही झाली, कशा प्रकारचं काम करायला रुपालीला आवडेल? कुठला रोल तिला फार आवडेल? निगेटिव्ह आवडेल करायला का असं खूप गुडी गुडी गर्ल नेक्स्ट डोर कसं आवडेल? निगेटिव्ह करायला आवडेल, खरंच आवडेल निगेटिव्ह करायला. म्हणजे लोकांना सरप्राइझिंग असेल, नाही विलन्स आवडतात असं नाही आहे. लोकांनी मला खूप पॉझिटिव्ह रोल्समध्ये पाहिलं आहे. म्हणजे लोकांच्या लक्षात आहे की नाही मला माहिती नाही, मी एक कलर्स मी मराठीवर एक सिरियल करायचे एक झोका नियतीचा, त्यामध्ये मी हार्डकोर वॅम्प होते आणि आय लव्ड प्लेईंग दॅट. म्हणजे कदाचित ती यूट्यूबला सुद्धा नाही आहे अनफॉर्च्युनेटली, पण ती एक सिरियल जी आहे ती माझ्या म्हणतात ना एक संदूकमध्ये माझ्या पेटारात राहील. कारण निगेटिव्ह करण्यात खूप मजा असते, खूप शेड्स करायला मिळतात तुम्हाला आणि खूप ड्रामा करायला, खूप ॲक्टिंगचा स्कोप असतो. वेरेज मला असं वाटतं की खूप गुडी गुडी गर्ल नेक्स्ट डोर प्रोटेगनिस्ट रडत रडत सतत आपलं असं वगैरे, मला ते थोडं जरा कठीण होतं मला करणं. पण निगेटिव्ह करायला मजा येईल, मला सॉलिड मजा येईल. आम्हालाही तितकंच आवडेल तुला त्या निगेटिव्ह भूमिकांमध्ये बघायला. पण थँक्यू सो मच रुपाली, तू इतका छान इंटरव्ह्यू दिलास आणि खूप शुभेच्छा तुला पुढच्या सगळ्या प्रवासात. थँक्यू, थँक्यू सो मच, थँक्यू.